You're checking in, sir? Yeah, checking in. तुम्ही स्टेअरकेस बघू शकता. वाव, 120 इयर्स, अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. मी फर्स्ट टाईम आलो आहे. अच्छा, ते अटॅच केलं आहे का तिथे डायरेक्ट टॉवर, ताज टॉवर? हा, टॉवर 50 इयर्स ओल्ड आहे, पूर्ण पॅलेस आहे. ओके, मी जिकडे एंट्री केली. ओके ओके ओके. सगळी नाव बघितलं, लोकांना जास्त माहीत नाही. बघितलं ताजमहल पॅलेस मध्ये पण ओळखतात, फॅन आहेत. पण मला खूप बरं वाटतंय आपली मराठी लोक एवढ्या एवढ्या मोठ्या ठिकाणी, एवढ्या प्रेस्टिजियस ठिकाणी, चांगल्या जॉबवर आहे, पोस्टवर आहे, खूप भारी वाटतं. हा रूम तुम्हाला बघताना लई छोटा वाटत असेल, लई छोटा वाटत असेल हा रूम, पण हा लई मोठा रूम आहे. म्हणजे तुम्ही अक्षरशः क्रिकेट मॅचही खेळू शकता याच्यामध्ये. तर त्यांनी मला फक्त एवढाच एवढाच प्रॉब्लेम आहे, त्यांनी मला फक्त बाहेर शूटिंग करून न्यायला परमिशन एवढी नाही दिली. तुम्ही पण मराठी आहेत का? हो. वाव, इथे अर्ध्यापेक्षा जास्त लोक मराठीच आहे, बघून खूप बरं वाटलं. या हॉटेलला हे जुनं पॅलेस आहे, 1903 मध्ये बिल्ड झालं आणि आता नुकतेच 120 वर्ष पूर्ण झाली हॉटेलला. कधी झाली आहेत म्हणजे आता रिसेंटली? रिसेंटली डिसेंबर मध्ये झाले. डिसेंबर मध्ये? थँक्यू. अरे तू सगळ्यांना काय विचारत बसतय, तुम्ही कुठले, तुम्ही कुठले, तुला काय? हा तरी पण तू सगळ्यांना विचार, ताजमहल हॉटेलला येऊन विचारते, आपल्या गावचेच लोक आहेत. तर अशा प्रकारे आमचा एंट्रन्स प्रवास झालेला आहे. आता रात्री परत जाऊ खाली, खाली जाऊन तुम्हाला नंतर दाखवतो. आता चला मी तुम्हाला एक एक गोष्टी डिकोड करून दाखवतो. इथं बॅगा बिगा ठेवायला केलाय त्यांनी. इथं आहे टॉयलेट पूर्ण बघू शकता असा, आणि इथं घसरू नये म्हणून त्यांनी असा दिला टेक्स्चर बघू शकता. आणि इथं डायरेक्ट हे माणसं लाज नाही का वाटणार आंघोळ करताना, असं दिसलो तर उघडा डायरेक्ट. मला तर स्वतःला बघायला लाज वाटते आंघोळ करताना. असा माझा पहिल्यापासून ठरलेला आहे, मी आंघोळ केल्यानंतरच दात घासते. तर असा विषय आहे बघ. आहे अरे याच्यात पण पाणी तुंबवून ठेवलं तुम्ही. आई तुला किती वेळा बोललो मी, पाणी नको तुंबवून ठेवू, पाणी नको तुंबवून ठेवू. पाणी तुंबला या आई, पाणी तुंबला हे बघ, दाबलं तरी पाणी नाही निघत. त्यांच्या प्रॉपर्टी खराब करायला निघली. हे चटईवर बसवायच्या लायकीचे आहे तेव्हा, हे बघा काय करून ठेवतील. तर इथं यांची वेगळी टेक्निक आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला वाटत असेल फ्लावर पॉट आहे, फ्लावर पॉट नाही, एक ग्लास आहे, याच्यात पाणी प्यायचा. याच्यात पाणी प्यायचं नाही घर मस्करी करते. जनरल नॉलेज चेक करत हो तुम्ही. यांनी चकल्या बिकल्या दिल्यात बघू ते कशा आहेत. या आमच्या इथं गावाला पण त्या 5-5 रुपयाला भेटतात त्या, अशा ती पोरं खातात. लय महाग आहे. तर मी ऐकलं इथं 500 रुपयाचा चहा भेटतोय, तो चहा पण आता शोधू आपण काय विषय. हा गेटवे ऑफ इंडिया, इथून मस्त पैकी पूर्ण आपला असा आलिशान. बिल क्लिंटन यायचा इथं ना, तो बसायचा तिथं, आणि बिल क्लिंटन इथं येऊन तो काहीतरी काय कामं करत बसायचा त्याची. तर आता बिल क्लिंटनच्या मी खुर्चीवर बसलेला आहे. तर भरपूर लोकांचा प्रश्न होता, 500 रुपयाला कॉफी भेटतंय, चहा भेटतंय का? तर मी आता तेच हिशोब लावतो, आता बघू काय विषय आहे. यू वॉन्ट बिरचरी मुसली? बिरचरी मुसली, एग्ज टू ऑर्डर,
बेकर्स बास्केट पोरिडेज चॉईस ऑफ साईड्स सगळं माझ्या डोक्या बाहेर गेलेलं आहे. हे इडली पण आहे ग. इडली किती रुपयाला बघ, 950 रुपयाला इडली. हा डोसा किती रुपयाला? डोसा पण 950 रुपयाला डोसा नाही, 1050 रुपयाला डोसा आहे बघ बाबा. पुरी भाजी बघ 1000 रुपयाला. परांटा 1200 रुपयाला. चिकन बर्गर कितीला? 1250. मागवू का मग? नको काय मग? काय 300 रुपयाला भेटेल इथं. माग येतं मी काय करू आता. फायनली एवढ्या अर्ध्या तासानंतर आम्ही विचार केला काय मागू काय मागू. आधी बर्गरचा विषय झाला होता, नंतर पिझ्झाचा विषय आला. कारण बर्गरचा कसं आहे, बर्गर एक आला तर लई मोठा प्रॉब्लेम होईल. तू खाईल का मी खाईल? पिझ्झा कसा तुकडे तुकडे करून डायरेक्ट खाऊ शकतो. पण आता माझा घसा सुकला आहे कारण फोन करायला लागते त्यांना. तर मला ते दुसऱ्याशी फोन करताना ते इंग्लिशमध्ये बोलायला लागतं, तर घसाच सुकते माझा. बघू प्रयत्न करतो. हॅलो, या हाय, आय वॉन्ट टू ऑर्डर फ्रॉम पिझ्झा, नॉन व्हेज पिझ्झा. आय जस्ट वॉन्ट प्युअर चिकन पिझ्झा. ओके सर, शुड वी मेक इट लाईक अ चिकन टिक्का पिझ्झा इन दॅट केस फॉर यू? या, इट वुड बी ग्रेट. ओके सर, शुअर. गुड झाला ना बाबा? मर तिथे व्ह्यू एन्जॉय करतो मस्त पैकी. वा वा वा, काय चाललं व्ह्यू आहे बघा ना तिथं. ते काहीतरी गेट ऑफ इंडियाचं काम चालू आहे वाटतं, बघू शकता तुम्ही. इथून रात्री दुसऱ्यांच्या घरी पण बघायची आहे. आय पडदे बंद करायला लागतील आई, नाहीतर पोरी मला खिडकीतून बघतील. दिवस रात्र पीत बसते बेवडे. तुम्ही पंखाहून बघू शकता, एकदम युनिक आहे, वेगळाच आहे. बघा ना, जुन्या जमान्यातला पंखा टाईप आहे. आर्किटेक्चरच पूर्ण महालासारखं आहे ना. यांनी भरपूर साऱ्या गोष्टी वेगळ्या ठिकाणी, मार्बल कुठलं तरी, फर्निचर कुठून तरी अमेरिकेवरून काय वेगळ्याच ठिकाणावरून आणले ते फर्निचर. त्याच्यानंतर ते मार्बल आहेत तिकडचे, ते पण कुठंतरी काय तो जपान विपान काय कुठून कुठून आणल्यात बाबा यांनी गोळा करून. पाण्याची पण सिस्टीम खतरनाक आहे. इथं हे दिलंय H2O, याच्यात H3O आहे. कारण माग आहे ना, कारण ताजमहाल पॅलेस आपल्या घरी H2O, इथं H3O. सगळा महाग, मग सगळी क्वालिटी पण डबल. त्या लोकांनी विहानासाठी मस्त एक खूप सुंदर अशा पेस्ट्रीज आणि हे मागवलंय दिलंय. आय मीन बघू शकता तुम्ही. आता मला एक स्वीट दाखवत आहेत ती लोक आणि तो खूप एक्सपेन्सिव्ह आहे. काहीतरी 20 लॅक्सची काहीतरी ती रूम आहे एका दिवसाची पर नाईटची. ह्याच्या आतमध्ये पूर्ण मिल्क, ते मिल्की बारचा जो फ्लेवर असतो ना सेम तसा आहे. वाव, स्ट्रॉबेरीचा बाकी आहे. ही ओरिजिनल स्ट्रॉबेरी आहे का? ओरिजिनल. सो आत्ता आलो आहे त्या रूममध्ये ज्याची कॉस्ट आहे 7.5 पर नाईट. ज्या किमतीमध्ये तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग करू शकता एका घराची, पण तुम्ही बघू शकता हा आहे तो सगळ्यात एक्सपेन्सिव्ह स्वीट. ही एंट्रन्स आहे आणि राईट साईडला काय मला माहिती नाही आहे, पण असं मला वाटतं ज्वेलरीच्या शॉपमध्ये आलो आहे. बघू शकता खतरनाक आहे, खतरनाक. हा पूर्ण मिरर आहे जो एवढा मोठा आहे. वाव, इथे ऑफिसची जागा. अरे हा स्वीट आहे का मस्करी आहे? हा फक्त डायनिंग एरिया. आय मीन सॉरी, मी गरीब आहे थोडा, त्याच्यामुळे माझे शब्द चुकत आहेत एवढी श्रीमंती बघून. पण वाव, फ्रीजमध्ये बघू का काय आहे. टूबर्क, टूबर्कच्या बाटल्या.
इथे पण एक मीटिंग एरिया आहे, सेपरेट मीटिंग एरिया. बाथटब तुम्ही गेटवे बघू शकता. ही रूम संपण्याचं नावच नाही घेते आणि इथे जिम पण आहे बघू शकता आणि इथे स्पा पण आहे ज्याच्यावर झोपून तुम्ही तुमची मसाज घेऊ शकता. माझ्या सगळ्यात आवडती रूम असेल तर ही आहे, कारण या बेडरूममध्ये तुम्ही बसून डिरेक्टली हा व्ह्यू बघू शकता, जो व्ह्यू तुम्हाला आय गेस पुढे गेल्यावर दिसेल. हा पूर्ण व्ह्यू तुम्ही बेडरूममधून एन्जॉय करू शकता विथ टी व्ही. वाव. मी फायनली आलो घरी आणि जोपर्यंत घरी आले तोपर्यंत बघतो तर काय पिझ्झा आला. ए यार ती बंद कर रे टी व्ही, घरी पण नुसती टी व्ही टी व्ही टी व्ही. छोटे बघत बघ अशी झेमरी टी व्ही बघत बसले. पिझ्झा याच्यावर भरपूर सारे सॉस वगैरे दिलाय. कुठला सॉस आहे काय माहिती, टोमॅटो केचप आहे. नाही काय नाही सांडवू नको. एक आहे ऑरेगानो पण आहे. हा पण आहे. चल घे पहिले रॉ टेस्ट करतो मी. हे सेम पापडासारखं आहे रे. आहे ना थंड होईल ना यार. मस्त आहे. आता आम्ही हा पिझ्झा मागवला तर एका पिझ्झाचा बिल झाला जवळपास 1800. जेवायला पण ती लोक घेऊन जायला येतात बाबा. डेंजर रे डेंजर. आपण पण जाऊ शकतो पण सर्व्हिस बघ ना कुठल्या लेवलची. ती लोक जेवायला पण न्यायला घेऊन जातात ती लोक. म्हणजे आपल्या इथं लग्नाला कशी या या जाऊ बापू तुम्ही आले या या जेवायला या जेवायला या, तशी ही लोक घेऊन जातात बाबा. लई डेंजर रे लई डेंजर. ही गर्दी बघा किती आहे. ही बघा समोर किती गर्दी आहे. इथे वियाना बाहेर बघते. आई याच्यात उभा राहून असं वाटतंय किती गरीब आहे ती लोक सगळी. किती गरीब लोक आहे ती सगळी बघ ना. किती गरीब लोक आहेत. आपण उद्या आपण पण गरीब होऊ काले जाऊन. आम्ही एक दिवसाचे श्रीमंत. पूर्ण लाकडाचं आर्किटेक्चर बघू शकता. पूर्ण लाकडाचं आहे बघा ना. त्यांनी आम्ही ड्रिंक नव्हती मागवली तरी पण त्यांनी ड्रिंक दिली आम्हाला. यार ही ड्रिंक जबरदस्त आहे. थोडीशी पिऊन बघ कशी लागते. खूप टेस्टी आहे. सो आता बिर्याणी टेस्ट करूया आपण कशी आहे. या बिर्याणीची किंमत जवळपास 2000 वरती आहे पण बघूया टेस्ट कशी आहे. ताजमहाल हॉटेलची बिर्याणी. जेवण कम्प्लीट झालं आहे. या पोरीने आम्हाला नीट जेवण नाही दिलं. आम्ही कसे पसे जेवलो आहे आमचं आम्हाला माहिती. एक्सपिरियन्स चांगला होता. रिच रिच अँड रिच. रिचनेस एक्सपिरियन्स करायचं असेल जेवताना तर मला हे वाटलं. पण हे बाय द वे आउटसाइडरसाठी पण ओपन आहे. आता आम्ही रिझर्वेशन केलं आणि बाहेरचे लोक येऊन तुम्ही रिझर्वेशन करू शकता. जर तुम्ही इथे स्टेला नाही आहे तरी पण तुम्ही लोक इथे येऊ शकता. आणि आत्ताच ते येऊन गेलं आणि त्याने आम्हाला प्लस हे दिलं, एक कॉम्प्लिमेंटरी डेझर्ट दिलं. विहानासाठी आईस्क्रीम आणि मुंबईसाठी पण सेम. यार कसला प्रेम करतात रे. आमच्या आता पूर्ण इथपर्यंत आले सगळं. वाव. इथे माझी चुकी झाली. मी स्विमिंगसाठी कपडेच नाही आणले. आमच्या बिल्डिंगमध्ये पण स्विमिंग पूल आहे म्हणून मी जास्त एक्साइटेड नव्हतो पाण्यामध्ये जायला. पण आता येऊन बघतो तर ज्या वाईब्स आहेत ना इथे लय वेगळे आहेत.
आम्ही इथे मस्तपैकी आता एक फोटोशूटसाठी आलो आहे, असं नॉर्मल फोटो काढतोय, कारण बघा ना यार काय जागा आहे, काय लुक आहे. आम्हाला वियाना आम्हाला फोटो काढायला देत नाही आहे, पण तरी पण आम्ही कसे कसे काढतोय फोटो. परत येईल असा नाही, परत नाही येणार, परत येईल. आई बोलली लग्न झाल्यावर येईल, पण तिला काय माहिती लग्न होणारच नाही. जिथं पण मी जाते कुठल्या गाडीमध्ये, जर डिस्प्ले असेल, टी व्ही असेल, किंवा कुठल्या हॉटेल रूममध्ये गेलो तर तिथं यूट्यूब असेल, तर मुद्दाम जाऊन सर्च करून ठेवायचा आपला चॅनल, आणि सर्च करून ठेवायचा. मग तो डायरेक्ट लोक बघतात ना, की त्यांना सजेशनला येतो ना की अरे कुठलं चॅनल आहे, मग ते सजेशनला आलं असं टाईमपास म्हणून बघतात. मग आपले आपले व्ह्युअर्स वाढतात, समजलं का तुम्हाला? ते तर जपानच्या पण यूट्यूबवर मी लावून आले. सुरुवातीला वाटला हा टावेल आहे, याच्याने मी तो पूर्ण अंग पुसला. नंतर मला समजला यो गाऊन आहे, आंघोळ केल्यावर घालायचा. या हॉटेलमध्ये आपण राहतोय आता, विचार केला, आतमधून बघून बघून कंटाळा आला, तर बोलो बाहेर येऊन बघतो. आता तो वाला फ्लोर आहे. काय काय आहे, तू पडदे लावले नाही का करायचे? उघडेच ठेवले, सगळ्यांनी पडदे लावले, आपले पडदे उघडे आहेत. तर ही जी रूम आहे, ह्याची कॉस्ट आहे जवळपास 1.25 पर नाईट. आणि त्यांनी इटलीवरून मागवले ते सगळे. ताजमहल हॉटेल असो नाही तर बुज आल अरब, घर तो घर. तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मला सांगा तुम्ही कुठं भेटायचं आहे तुम्हाला, तुम्ही फक्त बोला. बुज आल अरबला जायचं आहे का? झालो आम्ही फिनिश आणि दमलो आहे आणि आम्ही चाललो आहे.